हा कोण बोलत? कोण बोलत ती बघलेला राहू द्या. तुम्ही या बरं पहिलं. कुठ? माझ्याकडे. कशाला? तुम्हाला दावती का मी? काय समजत दावती म्हणजे काय? कळेना तुमचं. काय कळेना म्हणजे सगळं दावती मी तुम्हाला. तुम्ही पहिलं पाठ इकडे या माझ्या घरला. अहो तुमचं काय डोकं बिकं फिरले काय सगळं दावायला? तुमचं डोकं फिरलं का मी माझी मका दावती शिवारातली. हा मका दावता म्हणलाय काय? मका दावाला आम्हाला काय एवढा वेळ आहे का तुमच्या मकतनं फिरायला? तुम्ही ती तसलं कशा पाय सांगितलं वादळ हाय म्हणून. मग वादळ हाय. 26-27 तारखेला वादळ हाय. मग त्यासाठीच तर या इकडे तुम्हाला दावती माझी मका. अहो तुम्ही काय डोक्यावर पडलाय का तुमची मकान हिन बघायला का? मी एडा माणूस आहे का दिसतोय का तुम्हाला आता सांगणार म्हणजे? अहो तुम्ही लय शहाणा हायसा म्हणून तर या माझी मका बघा किती गोड गोड आली. आता चांगल्या त्याला किरळ्या लागली ती आता दान भरती आलं. मग खावा द्यायची सोडून. मग तू तुमचं वादळ आलं आमची मका भैसा पाठवेल की? मग आम्ही काय करू? एकतर पाऊस नाही म्हणताय. पाऊस जे समोर येतोय तीच आम्ही सांगतोय ना. नको नको त्याला थांबून द्या तुमच्या पशी सोड नका आमच्याकडे. ए बाई डोक्यावर पडली का बाई तू? व्यवस्थित बोलायचं साहेब म्हणलं म्हणून काय गैरफायदा घेणार काय तुम्ही त्याचा? मग आता तू बाई म्हणायचे लायकीचे राहिले डोकस माझं सकाळ सकाळ फिरू नकोस. मी अभि बाबा म्हणेल बर का? ठेव फोन. मी ठेवत नसती फोन. मी कानालाच लावित असती फोन. काय रे ह्या बाईला काय करावं काय कळना. जर 3 महिन्याला माझ्याकडे उपायले ते सारखी. ए नीट बोलायचं नीट. काय ती औकातीत बोलायचं. माझ्याशी बोलताय तुम्ही माझ्याशी. इज्जतीत बोला बरं का? इज्जतीत बोला. तुम्ही बोलायचं औकातीत. तुम्ही एका साहेबाशी बोलताय. तुम्ही एका महिलेशी बोलताय. हे भान असू द्या डोक्यात. तुम्हाला ही जाणीव असू द्या. तुम्हाला कल्पना असू द्या मी काय करू शकते. ए बाई का डोकं फिरवा लागली ग? ए बाबा बाई म्हणायचं नाही. आता ह्याच्या आईला काय करावं या बाईला काय करणार डोस केला. जर 3 महिन्याला ही बाई उठूनच पडते माझ्यावर. माझ्या रानात मका गोड आलेली तुम्हा साहेब असणे बघवना. मग काय करू आम्ही? पाऊस अडवून धरायचा तकडच तुमच्या हातीला. पाऊस अडवून काय तुझ्या पप्पान ठेवला होता काय? आता आरतुरच तुला बोला लागल. आम्हाला येत नाही काय आरतुरीची भाषा. मी आता प्युअर गावंडाळ हाय. मी तर प्युअर गावंडाळ बाय हाय. मला तर तुझ्या परिस आरतुरा येते. होय र कार कुठं गेलाच र. मला येत नाही काय. तुझ्या भाषेवरूनच वाटतंय तू तसली आहेस ती गावठी. आणि तुझ्या भाषेवरून साहेबाचं नुसतं पांघरूनच का करायचंय? बाईला एखाद्या किंमत देत नाही. इज्जतीत बोला. इज्जतीत बोल. औकातीत बोलायचं. इज्जतीत बोल. इज्जतीत बोल. मर्यादेत बोलायचं. इज्जतीत बोल. मर्यादेत. इज्जतीत बोल. ए कोणाशी बोलतोय? ओ ठेवा फोन. उगडोस केला ताप करू ना माझ्या. ते पहिला पाऊस अडवून धरायचा मग फोन ठेवायचा. पाऊस अडवून धरायला सकाळपासून केसवानी सोडलंय आमच्या गावाला. मग केस भिजले असतील की? केस भिजले असतील की म्हणजे केसवानी ठेवा कवा केस भिजायची. आलं तर सोडत बी नाही पाडदिशी. पुण्याच्या का आमचे मका भिजाय झाल्या सोडताय का पाऊस तुमचा? माझ्या हातात आहे का पाऊस सोडायचा आणि करायचा? हातात नाही तर ते सांगायचं कसं हातात आहे बरं? तुम्हाला काय अक्कल बिक्कल काय आहे का नाही? काय ठेवले का नाही जनाजी मनाची? अक्कल हाय मला माझ्या मनाची. जनाची गरज नाही मला. मम्मी पप्पा काय करतात? मला मम्मी पप्पा नाही मला आई ना माझा भाऊ आहे. त्यामुळेच तसं झालंय. काय तसं झालंय या लँग्वेज मध्ये जरा. मम्मी कुणाला म्हणते ती हे तर तुम्हाला कळतंय का शिकलेल्या साहेबा लोकांनी? मला सांगता इथं मम्मी पप्पा काय करते ती. जर 3 महिन्याला तुम्हाला माझा आठवण येते का? आठवण येत का? माझा दादला लागून गेला असा तुम्ही. मी दादला? दादला कसला अजून? तुम्हाला कंच्या माणसाला काय म्हणते ती दोडानो हे माहित नाही. बसलाय त्या साहेबाच्या खुर्च्यात नाही नुसतं आमक्या तामक्या तारखेला वादळ हाय. आणि सावध राहा पिक काढून घ्या. असली तर तशीच राहू द्या. गडबड कर नका त्याला चुकडा होईल एवढं सांगाय कसं येत या. द्राक्ष भिक्षा असली तर घालावा मार्केटला. का मार्केटला का घालू आम्ही? आता वादळ येणार आहे ना. वादळ येणार आहे मग तेच म्हणते. आमच्या तिकडे शेजारच्या पडले 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 गावाला हाय द्राक्षी त्यांचं नुकसान किती होईल? मग तेच सांगतो नुकसान होणे म्हणून आम्ही इशारा देतोय. कशाला इशारा देताय तुम्ही? वादळ येणार नाही आधी आधी अगोदर सूचना देतोय आम्ही. सूचना फुचना तसली मला नाही काय असलं समजत तुमचं. अहो असेल द्राक्षी कोणाची तर घालवून टाका. 2 दिवसात मुसळधार पाऊस पडणार आहे. आता
त्या माणसाची दराक्षी घालवाय म्या गेली ती बाबा टांगड्या बांधून मला ठोकल की तिथंच मला दराक्ष कुणाची असली तर घालव म्हणून सांगताय सा अहो तुमच्या मैत्रीची वगैरे म्हणलंय मैत्री तर बरी मेला तशी हात लाव दिली खायला नेहरा खा म्हणील या कांद बोंडाक पण तसलं खाऊ नको ते इकू नको म्हणील मला होत 5 लाखाचं नुकसान मला काय घेणं देणं आम्हाला सांगताय सा ही अमुक करा तिथं मुकर ज्या दराक्षा त्याला सांगा की मला माझ्या मकच पडलंय माझी मका किती गुआड उभी राहिली जर त्या तुमच्या वादळानं ती खाली झोपली तुम्हाला तर येऊन मी खाली झोपवीर तुमच्या असले अंदाज सांगणाऱ्यांमुळं आमचा दराक्षीच ती बागायदार आहे का नाही ती हपकून जातोय निमा हपकून जातोय हपकून म्हणजे कस त्याला भ्या बसतोय भ्याया छतानात अहो 4-5 लाखाची द्राक्ष होती भीती व्हायचं काय कारण आहे हे तुमचा अंदाज सांगितलं आता म्हणजे आता नुकसान होतोय आता काय खरं नाही आता घालतय मग सस्तायनच नेतोय मार्केटला कचोद वाढच घालतोय मग नेऊन हा अंदाज सांगताय पुढचं सांगाय तुम्ही का भविष्यवाण आहे वी का जाऊची का बघू की आमचं आम्ही अहो आम्ही अंदाज म्हणजे हवामानाचा अंदाज घेऊन तुमचं नुकसान जेणेकरून शेतकऱ्याचं नुकसान होऊ नये ऐकून घ्या ऐकून घ्या ऐकून घ्या जेणेकरून शेतकऱ्याचं नुकसान होऊ नये म्हणून आम्ही ती इशारा एक देतोय तुम्ही काय असं गैरसमज करून घेऊ नका तुमचं आमचं काय संबंध नाही तुम्ही काय आम्हाला एक रुपया देत नाही द्राक्षीचा ती का नाही निमा हा पकला त्याला 4000 घालवलं दवाखान्यात तुमचा ऐकून अंदाज ते आता आम्ही टर्कीला वादळ सुटायचंय म्हणलं का आता माझी दराक्षी काय गेली रे म्हणलं आणि त्या बाबाला झोप नाही रासार दिवसभर पोटात अन्न नाही गेलं की कोमात ती अहो त्यांच्या आजारानं मला काय करायचंय तुमच्या अंदाजामुळं ती झालं व अहो तुम्ही माणसाला आमच्या अंदाजानं एखादं मेलं ते आमची जबाबदारी आहे का दराक्षीवाली असते मग ती दराक्षीवाला बागायदार आहे व तुम्ही डोक्यावर पडलाय काय हो माझ्यासारखी एखादी खमके शेतकरी नसल्या नाही लटपटत ती मका आहे आपली मकाला सांगा काय ती जर नुकसान माझ्या मकत झालं का तुम्हाला फक्त मी लोळावलं काय तुम्हाला अक्कल नावायचीच नाही ठेवा फोन बिना कामाचं लावलंय सकाळपासून पारवाल धंदा उग काम ना धंदा उग मला काम आहे मी शेतकरी नाही नाही तुम्हाला काम ना धंदा नाही म्हणून तर मरच्या तारखी गेलं बसताय आज किती आहे 26 आहे उद्या 27 28 बरोबर वादळ आहे बरं का त्याला 28 तारखेला मोठं लाट वादळ आहे चक्री वादळ आहे असलं तुमचं बसून काम आहे ती व आमच्या सारख्या शेतकऱ्याला रानात घाम गाळावं लागतोय मला तर कुठं उत्पन्न येतंय आणि त्यात बी तुम्ही शेतकऱ्याला असलं मोठं धक्का देताय मला तर वाटत नाही तुम्ही आठील शेतकरी असाल तुमच्या असल्या बोलण्या नुसतं तुमचं कसं आहे मोठाड बोलणं लक्षण खोटं मी शेतकरी आहे म्हणून तर एखाद्याला डगमगत नाही मोठाड बोलणं लक्षण खोट मी तसली छटछुट शेतकरी नाही मी रॉयल शेतकरी आहे नमत नसती तुमच्या सारखे एखाद्याला मी नमत नसती कामना धंदा वगैरे रोज 6 महिन्यात जागा हो अजून फोन लावून त्रास द्यायचा आम्हाला ऐ फोन लावून त्रास द्याय का आम्हाला कंड आलाय बी ती तुम्ही अंदाज सांगून आम्हाला त्रास देताय साऱ्या किती लोक माणसं आहे ती बागायदार त्याला सगळ्याला तुम्ही त्रास देताय आमचं त्यांचं नुकसान होणे एवढंच आमचं हे असतंय तुझ्यासारखं नाही आम्ही फलतूपणा करत ए तुझ्यासारखं नीट बोलायचं इज्जतीत बोल ए इज्जतीत बोल उशीर झाला तुझा ऐकून घेतोय आता तू गावठी असून गावठा पुन्हा माझं मला काय घेणं देणं नाही काय वाटतंय का आता जिबीर हाय का बघ चाप सुरू आधी तुझ्या जिबीर हाय का बघ आधी तुझ्या जिबीर हाय का बघ घालतो अनात हात ए बाबा नीट नीट बोलायचं तू नीट बोल तू नीट बोल आणि हितर पुढे जर फोन केला ना साहेब हे साहेब साहेब कळला कसला बरं काही साहेब कळला साहेबाची भाषा बघा ह्या बघा साहेबाची भाषा अर्रावीची म्हणा साहेब आहे हॅलो तुला वाटत फोन का असलं बोलायचं उग्राट उग्राट पुन्हा त्याला फोन आपापूच कट करून टाकायचा कोणाला ना दिला काही येळ आहे माझी मका झोपल मला तिला उभी धरून ठेवावं लागल पळू दे मला मका कळ पहिली